नमस्कार, मी प्रिया खोपरे आपल्या चॅनलचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत गावठी चिकन। एक मोठा असा कोंबडा घेतला आहे, इथे मी चार कांदे घेतले, भाजून घेऊया मस्त तेलामध्ये। आपण भाजून घ्यायचे तेलामध्ये, हे बघा आता आपला कांदा भाजून झालाय, काढून घेऊया। बरं बे, धुऊ धुऊ का? हा धुवा। आता खोबरं पण भाजून घेऊया। आपण दोन वाट्या घेतल्यात खोबऱ्याच्या मी, आणि चार कांदे। हे बघा आता आपलं खोबरं पण भाजून झालंय मस्त, आता काढून घेऊया। आता गरम मसाले पण मी इथे घेतलेत बडीशेप, 7-8 लवंग घेतले, 7-8 काळी मिरी घेतले, चक्री फूल, जायत्री, मोठी वेलची आणि दालचिनीचे तुकडे घेतलेत असे छोटे छोटे, आणि बडीशेप। हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय। बघा मसाले पण भाजून झाले, आता आपण काढून घेऊया। आता आपल्याला हे सगळं थंड झालं की भाजून घ्यायचे। हे बघा, हे आपण सुकं बनवणार आहोत, त्यासाठी मी 2 चम्मच आपला घरगुती मसाला घालते, 3 चम्मच घालते, 3। हळद पावडर 1 चम्मच, त्याच्यात थोडस तेल घालायचं, थोडस आपल्याला त्याच्यात मीठ घालायचं आहे आधी, आणि हे सगळं आपल्याला आलं लसूण पेस्ट 1 चम्मच, 2 चम्मच आलं लसूण पेस्ट, हे आपल्याला असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा सगळं असं आता लावून घेतलंय, आता आपण ह्याला 15 मिनिटं असंच ठेवणार आहोत। इथे आपण ह्याचं रस्सा करणार आहोत, चिकन रस्सा। हे मी हाडं हाडं घेतले कोंबडीची, त्याचा आता आपण रस्सा करणार, त्यासाठी पण आपण 2 चम्मच मसाला घालूया। एक चम्मच हळद, 1 चम्मच आलू लसूण पेस्ट, ते आपल्याला 1 चम्मच तेल घ्यायचं आहे, हे पण आपल्याला असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। 2 चम्मच तेल घालते आता, बघा आता आपलं तेल तापलं आहे, त्यात आहे ना 4-5 लसणाच्या पाकळ्या मस्त असे लाल करून घ्यायच्या, आणि तेजपत्ता 3, चिकन घालूया, सगळं मिक्स करून घ्यायचं। झाकणवर पाणी ठेवून असं ठेवूया आपण मीडियम गॅसवर। आता आपण काल कोंबडीचा रस्सा करणार आहोत, त्याच्यासाठी मी तेल ओतते,
पोपट, 2-3 चम्मच तेल घेते। बघा लसूण घालूया फोडणीला, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। तेजपत्ता 2-3 तेजपत्ता घेतले। अर्धा कांदा घेतलाय फोडणीला। अर्धा टोमॅटो घेतलाय। भाजून द्यायचं तेलामध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला वाटप घालायचं आहे। सुकं खोबरं आणि कांद्याचं वाटप केलं आहे, मिक्स करून घ्यायचं चांगलं। तेलामध्ये 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे मसाला आपल्याला। आपला मसाला आता चांगला भाजला आहे, त्याच्यामध्ये आता हे चिकन घालूया। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त एकदम झणझणीत गावठ्या कोंबडीचा रस्सा, टेस्टी लागतो गावठी कोंबडी। घरगुती कोंबड्या असतात ना, ते करून आणलं आहे। हे पण आता ना 2 मिनटं असं तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे। वर असं पाणी ठेवायचं आहे 2 मिनटं। गॅस फासच ठेवलाय मी। बघा आता आपण बघूया, उघडून पाणी ओतूया। हे एकदा असं ढवळून घेऊया। आपण त्यात पाणी घालूया, जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालायचं, रस्सा करायचा आहे ना आपल्याला। आता 2 चम्मच गरम मसाला पावडर, आपण सुका भाजून घेतला ना गरम मसाला, त्याची पावडर केले 2 चम्मच गरम मसाला। झाकण ठेवून शिजवून घेऊया। वर असं थोडं पाणी ठेवते, थोडं झाकण उघडं ठेवायचं म्हणजे तो नाही जाणार। हे बघा आता आपलं सुकं पण बघूया। आपण थोडं पाणी घालूया हे आपण त्यात सगळं। गॅस फास्ट ठेवलाय मी आता। आपण गरम मसाला पावडर घालूया 2 चम्मच। मीठ पण घालून घेऊया, थोडंसंच घालायचं आहे। पहिलं आपण घातलं आहे ना थोडं, आता थोडंसंच घालायचं आहे। सगळं मिक्स करून घेऊया। गावठी कोंबडी शिजायला खूप वेळ लागतो, 1 तास तरी लागतो। झाकण ठेवून शिजवून घेऊया आपण। याच्यामध्ये आपण आता वाटण घालून घेऊया, मिक्स करून घेऊया सर्व। झालं आपलं, आता हे आता शिजू द्या, आता मस्त शिजणार आहे ते। झाकण ठेवून शिजवून घेऊया, थोडंसं पाणी घालूया। आपण झाकण उघडून बघूया। चमस्त झालं, एकदम छान झालं। कोथिंबीर घालूया, गॅस बंद करते। झालं आपलं, हे बघा आपलं कालवण पण आता तयार आहे। झालं, आता कोथिंबीर घालूया, गॅस बंद करूया।
आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. बघा कशी तरी आली, मस्त एकदम छान झालं आहे.